नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंडियन पॉलिटी बाय विखे शिंदे या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे मागच्या एकंदरीत पाच भागामध्ये आपण पॉलिटीच्या किंवा राज्यव्यवस्थेच्या विभिन्न प्रकारच्या प्रश्नांची चर्चा जी काय आहे ती घडून आलेली आहे आज पुन्हा एकदा या ठिकाणी भाग सहा अंतर्गत राज्यवस्था किंवा पॉलिटीच्या अनेक प्रकारच्या प्रश्नांचे जे काही विश्लेषण आहे ते आपण पुन्हा एकदा घडून आणणार आहोत तर आगामी संयुक्त गट ब क पूर्व परीक्षा आणि राज्यसभा परीक्षा या रचनातून ही जे काही प्रश्न विश्लेषणाची सिरीज आपण सुरू केलेली आहे ती आज आपण या ठिकाणी पुढे कंटिन्यू करतोय आणि भाग सहाच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रकारच्या प्रश्नावर संदर्भ जो आहे तो आपण पाहणार आहोत तर सुरू करूया प्रश्नांचं विश्लेषण मात्र पहिला प्रश्न मी इथे दिलेला आहे सार्वजनिक उपक्रम समितीबाबत योग्य विधान किंवा विधाने ओळखा या समितीची स्थापना एकोणीसशे चौसष्ट मध्ये करण्यात आली होती सध्या या समितीत जरी बावीस सदस्य असले तरी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत ही सदस्य संख्या पंधरा अशी होती आता येतं जरी बावीस याचा संदर्भ जो काय तो कसा दिलेला आहे तर लोकसभा पंधरा आणि राज्यसभा सात सध्याच्या स्तरावर आणि एक प्रकारे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत ही सदस्य संख्या पंधरा कशी होती तर लोकसभा आठ आणि राज्यसभा सात अशी होती ही समिती नियंत्रक व महालेखा परीक्षकांचा सार्वजनिक उपक्रमावरील अहवाल तपासते अ आणि ब अ आणि क ब आणि क अ ब आणि क आपल्याला विचारलेलं आहे की या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत योग्य विधान किंवा विधाने ओळखा तर आता पाहा की ही जी काही संबंध तीन विधानं दिली आहेत त्या विधानांचा जर विचार केला तर या ठिकाणी कोणती विधानं योग्य आहेत किंवा बरोबर आहेत ते आपल्याला ओळखायची आहेत तर इथं या ठिकाणी पहिलं विधान जे दिले आहे की या सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये करण्यात आली होती तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे का तर या ठिकाणी या सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना एकोणीसशे चौसष्टमध्ये कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार झालेली आहे असं म्हणायला जागा उरते आणि म्हणून कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार या समितीची स्थापना एकोणीशे चौसष्टमध्ये करण्यात आली होती हे विधान बरोबर आहे त्यानंतर सध्या या समितीत जरी बावीस म्हणजे पंधरा लोकसभेचे आणि राज्यसभेचे सात सदस्य असले तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरपर्यंत ही सदस्य संख्या पंधरा अशी होती की ज्यात आठ लोकसभेचे आणि सात राज्यसभेचे सदस्य या अर्थाने विभागने आपलं स्पष्ट केलेली आहे तर इथं या ठिकाणी हे जे काय विधान आहे ते चुकीचं आहे का चुकीचं आहे का तर या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पण ही सदस्य संख्या पंधरा याचं जे विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे ते चुकीचं आहे ही संख्या लोकसभेच्या स्तरावर आठ नसून दहा होती आणि राज्यसभेच्या स्तरावर ही संख्या या ठिकाणी एक प्रकारे सात नसून पाच होती आणि म्हणून दहा प्लस पाच अशी एकूण पंधरा ही या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरपर्यंत सदस्य संख्या होती असं म्हणणं बरोबर आहे मात्र ब हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे ही समिती नियंत्रक व मालिका प्रेक्षकांचा सार्वनिक उपक्रमावरील अहवाल तपासते हे म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे कारण की आपल्याकडे सार्वजनिक उपक्रमावरील असणारा जो काही कॅबने तयार केलेला अहवाल आहे ते अहवाल तपासण्याचं काम या सार्वजनिक उपक्रम उपक्रम समितीकडून केलं जातं आणि म्हणून या ठिकाणी क हे विधान बरोबर आहे मात्र ब हे विधान चूक आहे अ मात्र बरोबर आहे तर या अर्थाने आपल्याला कोणती विधानी योग्य वाटतात तर एक प्रकारे अ आणि क हे विधान या ठिकाणी योग्य वाटतात ब मात्र चुकीचं वाटतं आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपण स्पष्ट करू शकतो तर या प्रश्नाचं आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक दोन आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आपण विचारात घेऊया थोडीशी अधिक माहिती पुढे पाहूया मागपा पर्याय क्रमांक दोन या दृष्टीने विचार केला तरी की मी जसं मग अशी म्हटलं की एकोणीसशे चौसष्टमध्ये कृष्ण मिन समितीच्या शिफारशीनुसार या ठिकाणी या सार्वजनिक उपक्रम समितीची जी काही स्थापना आहे ती झालेली आहे आणि या समितीची सदस्य संख्या एकोणीसशे चौसष्ट ते चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरपर्यंत एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरपर्यंत पंधरा अशी होती किती होती पंधरा अशी होती की ज्यात लोकसभेतील दहा आणि राज्यसभेतील पाच असे सभासद होते एकोणीशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर नंतर ही सदस्य संख्या बावीस झाली आणि ज्यात लोकसभेचे पंधरा आणि सात राज्यसभेचे सदस्य अशी ती करण्यात आली आणि सध्या देखील ती तेवढीच आहे म्हणजे किती बावीस या समितीचा कार्यकाल एक वर्षाचा असतो कोणत्या सार्वजनिक उपणूर्ण समितीच्या बाबतीचा जो काही कार्यकाल आहे तो एक वर्षांचा असतो किंवा या ठिकाणी या अंतर्गत जे काही सदस्य आहेत त्यांचा कार्यकाल एक वर्षाचा असतो आणि सर्वात महत्त्वपूर्ण बाब तर या ठिकाणी लक्षात ठेवायची गरज आहे ती म्हणजे ही पर की कोणताही मंत्री या समितीचा सदस्य होऊ शकत नाही कोणताही मंत्री हा या समितीचा सदस्य होऊ शकत नाही त्याचबरोबर लोकसभा सदस्या सदस्यांनी निवडून दिलेल्या सदस्यातूनच लोकसभेचे अध्यक्ष या समितीचा अध्यक्ष नेमतात म्हणजे या ठिकाणी लोकसभा सदस्या सदस्यांनी निवडून दिलेल्या सदस्यातूनच कारण की एक प्रकारे या ठिकाणी जे काही या समितीवर निवडून दिले जाणारे सदस्य आहेत ते लोकसभेतून निवडून दिले जाणार आहेत किंवा राज्यसभेतून पण निवडून दिले जाणार आहेत कारण की दोघांचे प्रतिनिधी या समितीमध्ये असणार असल्यामुळे आणि एकर संक्रमण मतदान पत्तीने या ठिकाणी हे सदस्य जे काय ते निवडले जातात पण भलेही या ठिकाणी लोकसभा किंवा राज्यसभा सदस्यांनी निवडून दिलेले सदस्य या समितीमध्ये असले तरी लोकसभा सदस्यांनी निवडून दिलेल्या सदस्यातूनच लोकसभेचे अध्यक्ष या समितीचा अध्यक्ष नेमतात म्हणजे याचा अर्थ काय होतो की राज्यसभा सदस्याचा विचार अध्यक्षपदी केला जात नाही किंवा राज्यसभा सदस्य या समितीचा अध्यक्ष बनू शकत नाही भलेही राज्यसभा सदस्यांनी एक प्रकारे या ठिकाणी सदस्य या समितीमध्ये पाठवलेले असतील निवडून पाठवलेली असतील तरी सुद्धा या ठिकाणी राज्यसभा सदस्य या समितीचा अध्यक्ष होऊ शकत नाही किंवा बनू शकत नाही ही पण बाब या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे तर या अर्थाने या संबंध प्रश्नाचं विश्लेषण जे काय ते इथं स्पष्ट करता येईल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील विधाने वाचा एकदा का निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की उच्च न्यायालय निवडणूक कार्यवाही थांबविण्यासाठी किंवा नव्याने निवडणूक घेण्यासाठी निवडणूक नि, अधिकाऱ्यास निर्देश देऊ शकत नाही हे अविधान आहे आणि ब विधान उच्च न्यायालय ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल घोषित करण्यात येऊ नये असा निवडणूक अधिकाऱ्यास निर्देश देऊ शकते अ बरोबर ब चुकीचे अ चुकीचे ब बरोबर अ आणि ब दोन्ही बरोबर अ आणि ब दोन्ही चूक आता पा की हा जो काही प्रश्न आहे तो दोन्ही ठिकाणी आपण जर विचार घेतला दोन्ही ठिकाणी म्हणजे कोणत्या अर्थाने तर एक प्रकारे या ठिकाणी देशपातीवर किंवा घटक राज्य स्तरावर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या रचनेचा विचार घेतला तर त्याही दृष्टीने आपल्याला संदर्भ विचार घेता येऊ शकतो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातीवरचा जो, जा पाती जो काही ब विधानातला संदर्भ आहे तो विचार घेतला तर त्याही दृष्टीने विचार घेतला जाऊ शकतो त्यामुळे इथं तुलना करून आपण याचा जो काही विश्लेषण आहे ते करायला काय हरकत नाही आता तुलना करून म्हणजे नेमकं कशा पद्धतीने तर संसदीय किंवा विधिमंडळी निवडणुकींचा जर संदर्भ आपण विचार घेतला तर तिथंही चालणाऱ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये किंवा निवडणुकीशी बाबीमध्ये कोणत्याही न्यायालयाला हस्तक्षेप करण्यास प्रतिबंधित केलं गेलेलं आहे किंवा बंदी आहे आणि आपल्या पंचायत संस्थांच्या किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा किंवा निवडणुकीशी बाबीमध्ये सुद्धा कोणत्याही न्यायालयाला हस्तक्षेप करण्यास बंदी केली गेली आहे आणि म्हणून या दोन्ही संदर्भांचा विचार विचार जर केला तर या ठिकाणी या दोन्ही विधानांचा विचार जो काय तो त्याच आधारावर करण्याची गरज आहे की कोणत्याही न्यायालयाला आपल्या देशपातीवर चालणाऱ्या घटक राज्य स्तरावर चालणाऱ्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर चालणाऱ्या निवडणूक बाबीमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेपास बंदी आहे प्रतिबंधित केले गेलेलं आहे कशा पद्धतीने हे या ठिकाणी घटनेतल्या तरतुदींच्या आधारावर जर विचार घ्यायचा झालं तर ते आपल्याला सांगता येऊ शकेल मात्र पहा आप की आपल्याकडे जर विचार जर केला तर कलम तीनशे चोवीसच्या माध्यमातून या ठिकाणी भारत निर्वाचन आयोगासंबंधीची तरतूद भारतीय राज्यघटनेत केलेली आहे किंबहुना कलम दोनशे त्रेचाळीस के या माध्यमातून पंचायत संस्थांच्या स्तरावर किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर राज्य निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे आणि कलम दोनशे तेचाळीस झड एच्या माध्यमातून या ठिकाणी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नातून असणारी राज्य निर्वाचन आयोगाची तरतूद आपल्याला पाहायला मिळते तर या दोन्ही निर्वाचन आयोगांना किंवा दोन्ही निवडणूक आयोगांना त्यांच्या त्यांच्या पातळीवरच्या असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये किंवा निवडणुकीच्या बाबीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार असतो अशा या निवडणूक बाबीमध्ये कोणतंही न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही किंवा हस्तक्षेप करून या ठिकाणी ढवळाढवळ करू शकत नाही का तर एक प्रकारे या कोणत्याही न्यायालयाला या निवडणूक बाबीमध्ये हस्तक्षेपास बंदी घातली गेलेली आहे हे घटनेतल्याच तरतुदीच्या आधार आपल्याला स्पष्ट करता येतं जसं घटनेतली कलम तीनशे एकोणतीसमधली तरतूद की जी या ठिकाणी स्पष्ट करते की कोणत्याही न्यायालयाला या ठिकाणी निवडणुकी बाबीमध्ये हस्तक्षेपास प्रतिबंधित केलेलं आहे संसदीय किंवा विधिमंडळ निवडणूक असेल तर कलम तीनशे एकोणतीसनुसार नुसार आणि राहिला प्रश्न या ठिकाणी कलम दोनशे त्रेचाळीस ओ सॉरी कलम दोनशे त्रेचाळीस ओ आणि कलम दोनशे त्रेचाळीस झडजी कलम दोनशे त्रेचाळीस ओ चा संदर्भ जो का आहे तो या ठिकाणी ग्रामीण दृष्टनातून आपला सांगता येईल आणि झड जीचा जो संदर्भ आहे की जो शहरी दृष्टातून सांगता येईल की ज्या कलमांच्या खाली तरतुद अशी केलेली आहे की पंचरा संस्था किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याही निवडणूक विषयक बाबीमध्ये कोणत्याही न्यायालयाला एक हस्तक्षेप करण्यास बंदी आणलेली आहे तर कलम तीनशे एकोणतीस कलम दोनशे त्रेचाळीस ओ आणि कलम दोनशे त्रेचाळीस जी हे तीन अशी कलमं आहेत की ज्यांच्या माध्यमातून कोणत्याही न्यायालयाला या निवडणूक विषयक बाबीमध्ये हस्तक्षेपास बंदी घातलेली आहे हे आपलं स्पष्ट करता येतं तर या ठिकाणी या दोन्ही विधानांचा विचार या संबंध तुटींच्या आधार आपण पाहूया आता पहिलं विधान जे आहे की एकदा का निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की उच्च न्यायालय निवडणूक कारवाई थांबवण्यासाठी किंवा नव्याने निवडणूक घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यास निर्देश देऊ शकत नाही तर हे विधान बरोबर आहे का देऊ शकत नाही कारण की जे मी आत्ता म्हटलं की विषय प्रक्रियेमध्ये कोणत्याही न्यायालयाला हस्तक्षेप करण्यास प्रतिबंधित केलेला आहे बंदी आहे आणि म्हणून या ठिकाणी तसा निर्देश नेऊ देऊ शकत नाही कोण उच्च न्यायालय ब विधान या ठिकाणी कसं आहे तर उच्च न्यायालय ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल घोषित करण्यात येऊ नये असा निवडणूक अधिकारास निर्देश देऊ शकते काय म्हटलेलं आहे देऊ शकते म्हणून हे विधान चुकीचं आहे कारण की उच्च न्यायालय या निवडणूक विषयक बाबीमध्ये निवडणूक विषयक प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे असा हस्तक्षेप करून निवडणूक अधिकाऱ्यास निर्देश देऊ शकत नाही देऊ शकत नाही इथं देऊ शकते असा उल्लेख केला असल्यामुळे हे विधान चुकीचं आहे तर यामुळे या प्रश्नाचं आपलं सांगता येईल अबरोबर ब चुकीचे विधान बरोबर आहे मात्र ब विधान चुकीचे आहे, आहे कशा पद्धतीने पा जसं मी बघाशी संदर्भ दिले की कलम तीनशे चोवीस नुसार भारत निर्वाचन आयोगाबाबतची तरतूद आहे कलम दोनशे त्रेचाळीस के आणि कलम दोनशे त्रेचाळीस ए एद्वारे राज्य निवडणूक आयोगाची तरतूद घटनेमध्ये केलेली आहे निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकार हे निवडणूक आयोग मग तो निवडणूक आयोग भारत निर्वाचन आयोग असेल किंवा राज्य निर्वाचन आयोग असेल या आयोगाकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे असतात निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकार सर्व अधिकार हे भारत निर्वाचन आयोग असेल किंवा राज्य निर्वाचन आयोग यांच्याकडे या ठिकाणी असतात किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे असतात आणि त्यामुळे निवडणूक प्रक्रियेविषयीचे आदेश निवडणूक प्रक्रियेविषयीचे आदेश देण्याचा अधिकार कोणत्याही न्यायालयाला असत नाही म्हणजेच याचा अर्थ काय की निवडणूक विषयक बाबीमध्ये किंवा प्रक्रियेमध्ये कोणतंही न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही किंवा त्याबाबतचे आदेश देण्याचा अधिकार त्यांना नाही आहे घटनेच्या कलम तीनशे एकोणतीस नुसार संसदीय व विधिमंडळी निवडणूक बाबीमध्ये संस्थेच्या स्तरावरच्या निवडणुकीशी बाबीमध्ये किंवा विधिमंडळी स्तरावरच्या निवडणुकीशेक बाबीमध्ये किंवा प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास न्यायालयांना आडकाठी आहे किंवा बंदी आहे कारण की जसे घटनेमध्ये तरतूद स्पष्ट केलेली आहे नमूद आहे तोच संदर्भ मी इथं शब्दांमध्ये वापरलेला आहे की कलम तीनशे एकोणतीस नुसार या ठिकाणी संदर्भ काय दिलेला आहे की संसदीय विधिमंडळ निवडणुकीच्या बाबीमध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयांना अडकाटी आहे किंवा बंदी आहे तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पातळीवर विचार केला तर कलम दोनशे त्रेचाळीस ओ नुसार आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने कलम दोनशे त्रेचाळीस ओ नुसार आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने कलम दोनशे त्रेचाळीस नुसार या ठिकाणी न्यायालयांना हस्तक्षेप करण्यास बंदी आहे कशामध्ये तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबीमध्ये किंवा प्रक्रियेमध्ये आणि म्हणून या अर्थाने या ठिकाणी एक प्रकारे याचं उत्तर आपल्याला सांगता येईल अबरोबर पण बस चुकीचे त्यानंतर पुढचा प्रश्न संस्थेचे असे कोणते पहिले सदस्य आहेत की ज्यांनी आजपर्यंत झालेल्या तिन्ही संयुक्त अधिवेशनातील विधेयकांवर मतदान केले आहे पूर्णतः फॅक्च्युअल प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला अॅक्युरेट उत्तर माहिती असणं गरजेचं आहे की संस्थेचे असे कोणते पहिले सदस्य आहेत की ज्यांनी आजपर्यंत झालेल्या तिन्ही संयुक्त अधिवेशनातील विधेयकांवर मतदान केले आहे मुरली मनोहर जोशी अटल बिहारी वाजपेयी प्रमोद महाजन आणि रविशंकर प्रसाद आता पहा की या ठिकाणी ही चारही पर्यायातली जी नावं आहेत ती एकाच राजकीय पक्षाशी लिटेड आहेत मुरली मनोहर जोशी भारतीय जनता पक्ष अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्ष प्रमोद महाजन भारतीय जनता पक्ष आणि बिहारमधले भाजपचेच नेते असलेले आणि माजी कायदा मंत्री असलेले रविशंकर प्रसाद तर हे चारही नावं या ठिकाणी भाजपशी लिटेड आहेत आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला शोधन हे अधिक अवघड जातं का मने आता एक लक्षात घ्या की इथं संयुक्त अधिवेशन आज पाव तो भारताच्या पातळीवर जर विचारा केला तर संसदेची संयुक्त अधिवेशनं किंवा संयुक्त बैठक जी का आहे ती फक्त तीन विधेयकांसाठीच पार पडलेली आहे हुंडा प्रतिबंधक विधेयक एकोणीशे एकसष्ट बँकिंग सर्व्हिस कमिशन रिपील बिल एकोणीशे अठ्याहत्तर आणि पोटा कायदा दोन हजार दोन दहशतवादी प्रतिबंध कायदा दोन हजार दोन अशा या तीन विधेयकांकरताच आज पाहिजे आपल्याकडे संसदेची संयुक्त बैठक जी काय ती पार पडलेली आहे किंवा संयुक्त अधिवेशन जी काय ती पार पडलेले आहे तर अशा या संयुक्त अधिवेशनातील विधेयकांवर मतदान जे काय आहे ते केलेले पहिले सदस्य कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे तर या चारपैकी कोणतं नाव ते असू शकेल हे आपला गेस लावणं सोपं आहे पण ॲक्युरेसी असणं गरजेचं आहे तर ते आहेत अटल बिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान असलेली व्यक्ती आणि एक प्रकारे लोकसभेचे सदस्य राहिलेली व्यक्ती अटल बिहारी वाजपेयी हे ते पहिले सदस्य आहेत की ज्यांनी आजपर्यंत झालेल्या तिन्ही संयुक्त अधिवेशनातील या तिन्ही विधेयकांवर मतदान केलेलं आहे तर कशा पद्धतीने याचा संदर्भ विस्तारणे पुढे पाहूया आता पा एक प्रकारे या ठिकाणी विधेयक हा कॉलम मी केलेला आहे विधेयक पास झालेले वर्ष हाही कॉलम केलेला आहे त्यावेळचे पंतप्रधान हाही कॉम कॉलम केलेला के आहे आणि त्यावेळचे राष्ट्रपती असाही कॉलम केलेला आहे तर विधेयकाचं नाव काय पहिल्या पातळीवर जो विचार तो तर हुंडा प्रतिबंधक विधेयक एकोणीसशे एकसष्ट पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती होते त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद दुसरं विधेयक की ज्याबाबत संयुक्त बैठक पार पडली होती ते म्हणजे बँकिंग सेवा आयोग विधेयक आणि पास झालेलं जी काही विधेयक पास झालेलं जे काही वर्ष आहे ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर त्यानंतर पंतप्रधान होती मोरारजी देसाई आणि एक प्रकारे राष्ट्रपती होते नीलम संजीव रेड्डी त्यानंतर दहशतवादी निवारण विधेयक त्याला आपण पोटा असं म्हणू शकतो इन शॉर्ट प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ॲक्टिव्हिटी ॲक्ट प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ॲक्टिव्हिटी ॲक्ट तर पोटा हे जे काही विधेयक आहे ते या ठिकाणी दोन हजार दोन साली पास झालेलं होतं आणि अटलबिहारी वाजपेयी हे त्यावेळेसचे भारताचे पंतप्रधान होते आणि एक प्रकारे डॉक्टर के आर नारायणन सा हे त्यावेळेसचे भारताचे राष्ट्रपती होते तर मित्रांनो एक लक्षात घ्या की हे सगळं तक्तावाजा सांगण्यामागचा हेतू काय आहे तर जर का आपल्याला प्रश्न असा विचारला गेला म्हणजे इथं आपण या प्रश्नाच्या अनुषंगाने संदर्भ अटलबिहारी वाजपेयी हे उत्तर देतोय पण जर का प्रश्न आपल्याला असा विचारला गेला की हे तिन्ही संयुक्त अधिवेशनं जेव्हा झाली त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते त्यावेळेचे भारताचे राष्ट्रपती कोण होते असं जर विचारलं गेलं तर आपल्याला हे माहिती असावं की तिन्ही संयुक्त बैठकींच्या वेळेस असणारे वेगवेगळे पंतप्रधान कोण होते आणि एक प्रकारे वेगवेगळे राष्ट्रपती कोण होते तर बिहारी वाजपेयी संस्थेचे असे पहिले सदस्य आहेत की ज्यांनी आजपर्यंत झालेल्या तिन्ही संयुक्त अधिवेशनात मतदान केलेले आहे त्यानंतर शिक्षणाच्या हक्काने भारतीय संविधानात बदल केले आहेत पुढीलपैकी कोणता किंवा कोणते बदल या हक्कामुळे घडून आलेले नाहीत घडून आलेले नाहीत माझा पा की एक प्रकारे आपल्याला इथं विचारात काय घ्यायचं आहे की शिक्षणाच्या हक्काने भारतीय संविधानात जे काही बदल केलेले आहेत पुढीलपैकी कोणता बदल या हक्कामुळे घडून आलेले नाहीत नाहीत असं म्हटलेलं आहे कोणते घडून आलेले आहेत असं नाही कोणते घडून आलेले नाहीत चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत्व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद असणाऱ्या कलम एकवीस एचा समावेश करण्यात आला या हक्कानुसार कलम एकावन्न एमध्ये मूलभूत कर्तव्याची भर पडली शिक्षण हा विषय आता राज्यसूचीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे अ ब आणि क फक्त अ फक्त क आणि अ आणि क माझा पा या ठिकाणी पहिला जो संदर्भ आपण पाहिला की चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत्व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद असणाऱ्या कलम एकवीस एचा समावेश करण्यात आला तर हे या ठिकाणी विधान चूक आहे आता वाटणं साहजिक आहे पहिल्यांदा या ठिकाणी पाहिल्यानंतर की हे बरोबर विधान आहे पण एक लक्षात घ्या की आपल्याकडे जी काही वयोमर्दा या कलम एकवीस ए अंतर्गत स्पष्ट केलेली आहे घटना असतीलद्वारा ती आहे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलामुलींना या अर्थाने आणि म्हणून सहा ते चौदा वर्ष या दृष्टीने जर विचारचा केला तर या ठिकाणी हे म्हणणं बरोबर आहे पण इथं काय म्हटलेलं आहे चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना पण कुठून चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना शून्य ते चौदा वर्षे वयोगट का सहा ते चौदा वर्ष वयोगट हे इथं मेन्शन नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी चौदा वर्षापर्यंतच्या वर्षा मुलांना मोफत सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद असणाऱ्या कलम एकवीस एचा समावेश करण्यात आला हे चुकीचं आहे कारण की इथं सहा ते चौदा असं असणं अपेक्षित होतं त्यानंतर या हक्कानुसार कलम एक्कावन्न एमध्ये एका मूलभूत कर्तव्याची भर पडली तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे कारण की शहाऐंशीव्या घटनावस्थीद्वारा एक प्रकारे दोन हजार दोन साली एक्कावन्न ए के एक्कावन्न ए के या कलमाद्वारे एका मूलभूत कर्तव्याची भर पडलेली आहे आणि पालकांनी आपल्या पाल्यांना अशा प्रकारची शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे पालकांचं मूलभूत कर्तव्य असणार असंही स्पष्ट केलेलं आहे आणि शिक्षण हा विषय राज्यसूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे तर हे म्हणणंसुद्धा चुकीचं आहे का तर या ठिकाणी शिक्षण हा विषय या ठिकाणी राज्यसूचीचा भाग नसून तो समर्थी सूचीचा भाग आहे विषय क्रमांक पंचवीस या दृष्टीने जर विचारचा केला तर तो समवर्ती सूचीचा भाग आहे हे म्हणायला इथं जागा जागावरती आणि म्हणून या ठिकाणी अ आणि क हे विधाने कशी आहेत तर एक प्रकारे चुकीचे आहेत ब मात्र या ठिकाणी बरोबर आहे आणि म्हणून इथं आपलं काय विचारलं आहे की शिक्षणाच्या हक्काने भारतीय संविधानात बदल केले आहेत पुढील पैकी कोणता बदल या हक्कामुळे घडून आलेले नाहीत तर अ आणि क हे घडून आलेले नाहीयेत आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं देत आहे माझपा शहाऐंशी घटनावस्थी दोन हजार दोन की ज्यानुसार भारतीय घटनेतील कलम एकवीस ए मध्ये सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुला मुलींना एक प्रकारे हा हक्क जो काय तो दिला गेलेला आहे घटनेच्या भाग चार ए मध्ये कलम एकावन्न ए अंतर्गत कलम एकावन्न ए एक खेच्या माध्यमातून असं नमूद केलेलं आहे की पालकांनी आपल्या सहा ते चौदा वयोगटातील असणाऱ्या अपत्यास किंवा पाल्यास शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी आणि शिक्षण हा विषय घटनेच्या समोर सूचीमध्ये विषय क्रमांक पंचवीस नुसार या ठिकाणी विचार घेतला गेलेला आहे बेचाळीसव्या घटना तर विषय क्रमांक पंचवीस आहे समोर सूचीमध्ये एक प्रकारे शिक्षण या त्यानंतर कोणती जोडी चुकीची आहे चुकीची जोडी शोधायची आहे आप आपल्याला ब्रिटिश घटना कॅबिनेट व्यवस्था आयर्लंडची घटना मार्गदर्शक तत्वे ऑस्ट्रेलियाची घटना संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक आणि अमेरिकेची घटना पद अ आणि क फक्त क फक्त अ सर्व जोड्याबरोबर तर एक लक्षात घ्या की ब्रिटिश घटना कॅबिनेट व्यवस्था हे जोडीबरोबर आहे आयर्लंडची घटना मार्गदर्शक तत्व ही पण जोडीबरोबर आहे ऑस्ट्रेलियाची घटना संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक याही दृष्टीने ही जोडीबरोबर आहे आणि अमेरिकेची घटना उपराष्ट्रपतीपद ही जोडी या ठिकाणी बरोबर आहे एकंदरीत या ठिकाणी आपण जर सोर्सेस पाहिले इतर देशांच्या घटनांच्या पातळीवर भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारले तर दृष्टीने या ठिकाणी हे सबंध सोर्सेस किंवा हे सबंध या ठिकाणी जोड्या ज्या आहेत त्या बरोबर आहेत आणि म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल सर्व जोड्या बरोबर आहेत पर्याय क्रमांक चार तर हा प्रश्नसुद्धा सांगण्यामागचा हेतू एवढाच आहे की याही दृष्टीने आयोगाकडून वारंवार प्रश्न जो का आहे तो आपल्याकडे गट किंवा किंवा गटकच्या एक्झाममध्ये विचारला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे याबाबतचा जो फॅक्च्युअल डाटा आहे तो आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवलाच पाहिजे कारण की नेहमी याच्यावर प्रश्न जे का आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने विचारण्यावर आयोगाकडून भर दिला जातो तर इथं थोडीशी विस्तार आणि माहिती पाहूया ब्रिटनच्या घटनेच्या स्तरावर विचार केला तर कॅबिनेट व्यवस्थेच्या शिवाय या ठिकाणी संसदीय लोकशाही नामधारी राष्ट्रप्रमुख पंतप्रधानपद विग्री कायदेमंडळ कायद्याचे राज्य एकच नागरिकत्व संसदीय विशेषाधिकार आणि फर्स्ट पास्ट दी पोस्ट सिस्टीम म्हणजेच प्रौढ मताधिकाराच्या रचने असणारी ततून तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ब्रिटनच्या राज्यघटनेतून विचारात घेतलेल्या आहेत अमेरिकेच्या पातळीवर उपराष्ट्रपतीपद हे जर सोडलं तर हे पद विचार घेण्याबरोबरच या ठिकाणी मूलभूत हक्क स्वतंत्र न्यायवस्था न्याय नै, न्यायालयीन पुनर्लोकन राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत याही संदर्भांचा विचार अमेरिकन घटनेतून घेतलेला आहे कॅनडाच्या पातळीवर विचार केले तर राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी संघ सूची शेषाधिकार सरकारकडे असण्याची तरतूद प्रभावी केंद्र सरकार असलेले संघराज्य आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र जे कालशे त्रेचाळीस नुसार घटनेमध्ये नमूद केलेलं आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून समर्थ्य सूची संस्थेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक व्यापार व वा वाणिज्यिक स्वातंत्र्य या संबंध घटकांचा स्वीकार आपण भारतीय घटनेत केलेला आहे किंबहुना आयर्लंडच्या घटनेच्या स्तरावर मार्गदर्शक तत्वांबरोबरच राष्ट्रपतीची निवडणूक पद्धती राज्यसभेमध्ये होणारे जे काही सदस्यांचं नामनिर्देशन आहे त्याचाही स्वीकार आपण आयर्लंडच्या राज्यघटनेतून केलेला आहे तर ही जी काही संबंध वेगवेगळ्या देशाच्या राज्यघटनेतून वेगवेगळ्या प्रकारच्या सोर्सेसचा स्वीकार भारतीय घटनेत केलेली जी यादी आहे की जी आपल्याला एक प्रकार संदर्भ ग्रंथामध्ये पाहायला मिळते ती आपण चांगल्या हो पद्धतीने तयार ठेवावी की जेणेकरून दृष्टीने कोणत्याही प्रकारचा प्रश्न जर विचारला गेला तर आपल्याला फॅक्च्युअल बेसिसवर मार्क्स जे काय आहेत ते आपले जाऊ नयेत कारण की वारंवार आपल्याला असं चित्र दिसून येतं की आपल्याला ही जी काही संबंध यादी आहे ती यादी पाठ करण्याची गरज पडते आणि एक प्रकारे या ठिकाणी त्या आधारावर जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला नेमकं त्यावेळेस योग्य पद्धतीने ते आठवत नाही आणि मग आपला गोंधळ उडतो म्हणून शक्यतो पाठ करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा ते अधिकाधिक पद्धतीने कशी लक्षात ठेवता येऊ शकेल वेगवेगळ्या प्रकारच्या इतर तंत्रांचा वापर करून तर ते या ठिकाणी अधिक बेटर राहील मित्रांनो पुढे जाण्याच्या आधी एक आपण ब्रेक घेऊया आणि ब्रेक ब्रेक ब्रेकच्या माध्यमातून एक प्रकारे या ठिकाणी मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की आपल्या इंडियन पॉलिटी बाय वेकेशन दे या ॲपच्या माध्यमातून ज्या काही आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस आहेत त्या स्टार्ट झालेले आहेत त्यामध्ये राज्यसभा पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीसच्या अश्वातून राज्यसभा पूर्वपरीक्षेची बॅच पण स्टार्ट झालेली आहे किंवा या ठिकाणी संयुक्त गट ब गट क परीक्षा दोन हजार तेवीसच्या अश्नातून सुद्धा गट ब गट क पूर्व परीक्षा बॅच जी काय ती स्टार्ट झालेली आहे तर या बॅचेस संबंधीची एक स्पेशल ऑफर विषयीची माहिती मी आज इथं देतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर एक प्रकारे गट ब गट क पूर्व परीक्षा या अठ्णातून जी काही आपली बॅच आहे ती या ठिकाणी केवळ आठशे रुपयामध्ये कारण की मी ही बॅच अगोदर एक प्रकारे यादीच्या कालावधीमध्ये एक हजार रुपयांना उपलब्ध करून दिलेली होती मात्र या ठिकाणी या कालावधीच्या अंतर्गत स्पेशल ऑफर जी काय आहे ती आपली एकोणतीस मार्च ते चार एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी एक प्रकारे असणार आहे तर एकोणतीस मार्च ते चार एप्रिल चा कर, कर ते दोन हजार तेवीसच्या अंतर्गत या ठिकाणी जे कोणी या बॅचला एक प्रकारे पर्चेस केतील करतील त्यांना या ठिकाणी ही बॅच केवळ आठशे रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे सात टक्के डिस्काउंटसह आणि एक प्रकारे या ठिकाणी दोन हजार रुपयांची असणारी ही बॅच केवळ आठशे रुपयामध्ये आपल्याला अवेलेबल होणार आहे सात टक्के डिस्काउंटसह तर अगोदर ही बॅच इतकी आहे ती हजार रुपयांना प्राप्त होत होती ती आता फक्त आठशे रुपयामध्ये अवेलेबल होईल एकोणचाळीस प्लस व्हिडिओज आहेत वॉच टाईम तीन तासांच्या कालावधीसह पट आहे कालावधी किंवा व्हॅरेटी आहे सहा महिने त्याचबरोबर या ठिकाणी पूर्व परीक्षा पूर्वपेक्षा बॅचसुद्धा की ज्यामध्ये सुद्धा डिस्काउंट चुक आहे तो याच कालावधी अंतर्गत आपल्याला प्राप्त होणार आहे तीन हजारांची असणारी ही बॅच अगोदर दीड हजार रुपयामध्ये आपल्याला अवेलेबल होती पण आता ती साठ टक्के डिस्काउंटसह फक्त बाराशे रुपयामध्ये अव्हेलेबल होणार आहे या कालावधीपुरती आणि यामध्ये सुद्धा एकूण प्लन पन्नास प्लस व्हिडिओज वॉश टाईम पट आणि कालावधी म्हणजेच एक प्रकारे या ठिकाणी व्हॅलिडिटी सहा महिने आहे तर ज्यांना कुणाला या ठिकाणी या स्पेशल ऑफरचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी एकोणतीस मार्च ते चार एप्रिल दोन हजार तेवीसच्या दरम्यान या ठिकाणी ही बॅच किंवा या दोन्ही बॅचेस या ठिकाणी परचेस जर केल्या तर एक प्रकारे त्यांना या स्पेशल डिस्काउंटचा किंवा या स्पेशल ऑफरचा जो काही फायदा आहे तो निश्चितपणाने प्राप्त होऊ शकेल त्यानंतर आपली पंचायतराज व नागरी असोसिएशन स्पेशल बॅच पण स्टार्ट झालेली आहे की जी सत्तर टक्के डिस्काउंटसह केवळ तीनशे रुपयामध्ये अवेलेबल आहे याही बॅचमध्ये एकूण वीस प्लस व्हिडिओज वॉच टाईम तीन तासांच्या कालावधीसह पट व्हॅलिडिटी सहा महिने आहे आणि त्याचबरोबर राज्यवस्थेची एक बेसिक फाउंडेशन बॅचसुद्धा आपण नव्याने स्टार्ट केलेली आहे की जीसुद्धा ऐंशी टक्के डिस्काउंटसह या ठिकाणी केवळ सातशे रुपयामध्ये अवेलेबल आहे ही बॅच या ठिकाणी संयुक्त गट ब गट क आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा या परीक्षांबरोबरच इतर सरळ सेवांच्या एक्झामसाठी सुद्धा किंवा इतर सर्व परीक्षांच्या परीक्षांच्यासाठी सुद्धा उपयुक्त बॅच आहे आणि जे कोणी विद्यार्थी नव्याने या राज्यसेवा पूर्व परीक्षेची किंवा संयुक्त गट ब किंवा गट ची नवीन तयारी करू इच्छित आहेत तर त्यांच्याकडे सुद्धा ही बॅच या ठिकाणी शेतराने उपयोगीच आहे कारण की बेसिक फाउंडेशन या रचनेच्या या ठिकाणीचा संपूर्ण जो काही ढाचा आहे तो तयार केला गेलेला आहे तर ही बॅच केवळ सातशे रुपयामध्ये अवेलेबल आहे एकूण तीस प्लस व्हिडिओची असणारी ही बॅच आहे ऑस्टाईन तीन तासांच्या कालवधीचा तीनपट आणि कालावधी किंवा व्हॅरिटी सहा महिने आहे तर या बॅचेस संबंधीची कोणती इन्क्वायरी करायची असेल तर आपण अठ्ठ्याऐंशी तीस त्र्याहत्तर सव्वीस शहाण्णव किंवा चौऱ्याण्णव बावीस चारशे सत्तर सातशे चौदा या कोणत्याही कॉन्टॅक्ट नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करून याबाबतची चौकशी करू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया भाग चार व बेचाळीसाव्या घटनावस्थीनुसार कोणती किंवा कोणत्या जोड्या बरोबर आहे किंवा आहेत घटनेचा भाग चार आणि बेचाळीसाव्या घटनावस्थीनुसार कोणती जोडी किंवा कोणत्या जोड्या बरोबर आहे किंवा आहेत म्हणजे इथं या ठिकाणी जे काही भाग चारमधल्या वेगवेगळ्या कलमानुसार असणाऱ्या तरतुदी आहेत त्याचा बेचाळीसाव्या घटनांविषयी संबंध जोडून कोणत्या जोड्या किंवा जोडी बरोबर आहेत हे शोधायचं आहे तर कलम एकोणचाळीस ए समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्य सा सहाय्य तर ही जोडी या ठिकाणी बेचाळीसव्या घटनांनुसार आणि भाग चारमधल्या कलम एकोणचाळीस एच्या ए तरतुदीनुसार बरोबर आहे का कलम अठ्ठेचाळीस ए पर्यावरण सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण कलम त्रेचाळीस ए उद्योगांच्या व्यवस्थापनात काम करणं सहभाग आणि कलम त्रेचाळीस बी सहकारी संस्थांचे प्रवर्तक अ ब आणि क ब आणि क अ आणि ड अ आणि क मात पहा की बेचाळीसाव्या घटनानुसार आणि कलम जे काही दिलेली आहेत वेगवेगळी त्यानुसार भाग चार मधल्या त्या या तरतुदींचा योग्य जो काही जोड्याच्या स्तरावरचा जो काही संदर्भ आहे तो कोणत्या अर्थाने बरोबर आहे ते आपल्याला आहे तर यामध्ये कलम एकोणचाळीस ए नुसार समान न्याय व मुभूत कायदेशीर सहाय्य ही जी काही तरतूद आहे ती बेचाळीसव्या घटनांनुसार योग्य आहे कारण की बेचाळीसाव्या घटनांनुसारच ही ॲड केली गेलेली आहे आणि कलम एकोणचाळीस सुद्धा या बेचाळीसव्या घटनानुसार भाग चार एमध्ये सॉरी भाग चारमध्ये ॲड केले गेलेला आहे तर त्याचबरोबर कलम अठ्ठेचाळीस ए ही पण तरतूद बेचाळीसव्या घटनानुसारच मार्गदर्शक तत्वामध्ये ॲड केली गेलेली आहे पर्यावरणात सुधारणा आणि जंगली व वन्यजीव यांचे संरक्षण तर त्यामुळे ही पण तरतूद बरोबर आहे तत्त्वाच्या भाग चारमध्ये कलम त्रेचाळीस नुसार जी काही ॲड केलेली तरतूद आहे तीसुद्धा या ठिकाणी बरोबर आहे उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगार असणारा सहभाग तर यामुळे पहिल्या अ ब क यामधल्या ज्या काही संबंध तरतुदी आहेत की ज्या बेचाळीसव्या घटनांसनुसार मार्गदर्शक तत्वांच्या भाग चारमध्ये ॲड केलेले आहेत हे म्हणणं बरोबर आहे मात्र कलम त्रेचाळीस नुसार असणारी जी तरतूद आहे ती इथं बेचाळीसाव्या घटनांनुसार ॲड केली गेलेली नाही आहे किंवा त्याचा संबंध बेचाळीसव्या घटनांसनुसार जोडता येऊ शकत नाही का तर बे कलम त्रेचाळीस बी मधली तरच जी काय आहे ती सत्त्याण्णव्या घटनावस्थुद्वारा एक प्रकार या ठिकाणी ऍड केली गेलेली आहे ती बेचाळीसव्या घटनास्थनुसार ऍड केली गेली नाहीये सत्यानव्या घटनास्थीद्वारा सहकारी संस्थांचे प्रवर्तन या संदर्भाचा विचार आपण करता येऊ शकतो आणि म्हणून इथं कोणती जोडी बरोबर आहे बेचाळीसव्या घटनास्थीनुसार या भाग चारच्या अंतर्गत तर ती अ ब क या पर्यायामध्ये आपल्या स्पष्ट करता येईल आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आपल्याला पर्याय क्रमांक एक हे स्पष्ट करता येईल आता मित्रांनो एक लक्षात घ्या की जेव्हा आपण या सहकारी संस्थांचे प्रवर्तन त्रेचाळीस बी नुसारचा संदर्भ विचार घेतो तेव्हा त्याचा संदर्भ मी सत्यान घटनानुसार विचार घेतलेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये असा उल्लेख केलेला आहे तर हे इतरही अर्थाने आपलं स्पष्ट करता येईल म्हणजे आता की सत्याण्णवे घटनास्थीचा संदर्भ आपण जेव्हा पाहतो तेव्हा या ठिकाणी त्याचे धागेदोरे हे फक्त कलम त्रेचाळीस बी पुरतेच मर्यादित आहेत का तर नाहीये त्याचबरोबर या ठिकाणी याची धागेदोरे जे काय ती कलम एकोणावीस एक सी मध्ये सुद्धा पाहायला मिळतात कलम एकोणावीस एक सी मूलभूत हक्कामध्ये सुद्धा या ठिकाणी याचा संदर्भ जो काय तो पाहायला मिळतो की सहकारी संस्थांच्या स्थापनेच्या दृष्टीतून जो काही हक्क आहे तो असणार या संदर्भाचा उल्लेख जो काय तो कलम एकोणवीस एक सी मध्ये सुद्धा केलेला आहे मूलभूत एवढंच नव्हे तर भाग नऊ बी भारतीय राज्यघटनेमध्ये भाग नऊ बीचाही उल्लेख या ठिकाणी केला गेलेला आहे की ज्यात कलम दोनशे त्रेचाळीस एक प्रकारे झड एच टू कलम दोनशे त्रेचाळीस झड टी अंतर्गत या सत्याण्णव घटना भाग नऊ बीच्या च्या अंतर्गत सहकारी संस्थांच्या बाबतची जी काही विस्तृत चर्चा आहे ती पाहायला मिळते तर भाग नऊ बी मध्ये या कलमांचे रचने मूलभूत हक्कामध्ये कलम एकोणवीस एक सी च्या रचने आणि मार्गदर्शकांमध्ये कलम त्रेचाळीस बी च्या रचने या सगळ्यांचा संबंध सत्त्याण्णव घटनास्थारा सहकारी संस्था या रचनातून असणारा संबंध जोडता जोडतायत पण या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मात्र अ ब क हे बेचाळीसव्या घटनास्थुचे आदर स्पष्ट येईल माझा पाहा भारतीय घटनेतील बेचाळीसव्या घटनास्थद्वारे कलम एकोणचाळीस ए त्रेचाळीस ए अठ्ठेचाळीस ए या संबंध जी ज्या काय त्या स्पष्ट केलेले आहेत की ज्या बरोबर आहेत मात्र कलम त्रेचाळीस बीचा संदर्भ जो काय तो सहकारी संस्थांचे प्रवर्तन या सदराखाली कसा घटनेमध्ये नमूद केलेला आहे तर या ठिकाणी क कलम त्रेचाळीस बी दीचा नुसार जी तरतूद घटनेमध्ये प्रत्यक्षात स्पष्ट केलेली आहे ती कशी केलेली आहे की राज्य सहकारी संस्थांची निर्मिती स्वायत्त कारभार लोकशाही नियंत्रण व व्यावसायिक व्यवस्थापन करणे यासाठी प्रोत्साहन देईल की जी तरतूद सत्त्याण्णव घटनानुसार दोन हजार अकरामध्ये केलेली आहे कधी दोन हजार अकरामध्ये माधपा कलम त्रेचाळीस बीनुसार राज्य सहकारी संस्थांची निर्मिती स्वायत्त कारभार लोकशाही नियंत्रण व व्यावसायिक व्यवस्थापन करणे यासाठी प्रोत्साहन देईल हा जो काय शब्द विचार घेतलेला आहे व्यावसायिक व्यवस्थापन तो काय विचार घेतलेला आहे तर सहकारी संस्था खाजगी संस्थांच्या तुलनेत खाजगी उद्योग उद्योगांच्या तुलनेत कुठेही मागे पडू नयेत या खाजगीकरणाच्या स्पर्धेमध्ये या सहकारी संस्थासुद्धा व्यावसायिक व्यवस्थापनाच्या पातळीवर टिकून राहाव्यात या हेतूने व्यावसायिक व्यवस्थापन करणे हाही उल्लेख या तरतुदीमध्ये केला गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी राज्य सहकारी संस्थांची निर्मिती स्वायत्त कारभार लोकशाही नियंत्रण व व्यावसायिक व्यवस्थापन करणे या सर्व दृष्टीने प्रोत्साहन देईल अशी तरतूद कलम तेचाळीस बीनुसार मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेली आहे की जी सत्त्याण्णव घटनांनुसार केलेली तरतूद आहे एवढंच नव्हे तर मूलभूत हक्कामध्ये कलम एकोनॉमिक एक सीनुसार अधिसंघ म्हणजेच असोसिएशन्स व संघ युनियन किंवा सहकारी संस्था कोऑपरेटिव्ह सोसायटीज बनवण्याचा हक्क ही विचारात घेतला गेलेला आहे म्हणजे सत्याणवी घटनावृष्टी होण्याच्या आधी या कलमांतर्गत केवळ अधिसंघ आणि संघ बनवण्याचा हक्क एवढाच उल्लेख होता पण सत्यानवी घटनावृष्टीनुसार कलम इकॉनॉमिक्स एक्सी अंतर्गत अधिसंघ संघ किंवा सहकारी संस्था बनवण्याचा हक्क असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे सत्त्याण्णव घटनास्थळीनंतर या ठिकाणी सहकारी संस्था किंवा कॉपरेटिव्ह सोसायटीज बनवण्याचा हक्क सुद्धा ॲड झालेला आहे या कलम एकोणस एक सी मध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे सत्याण्णव घटना असून दोन हजार अकराच्या पातळीवर जी काही विचार घेतलेली आहे ती भाग नऊ बीच्या दृष्टीने सुद्धा सांगता येते ती कशी की भारतीय राज्यघटनेत भाग नऊ बी ची निर्मिती करण्यात आली आणि भाग नऊ बी ला सहकारी संस्था असे नाव दिले जसं आपल्याकडे या ठिकाणी त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर घटना भाग नऊ आणि भाग नऊ एची निर्मिती झालेली आहे भाग नऊ खाली पंचायतराज संस्थांचा विचार झालेला आहे आणि भाग नऊ ए खाली नगरपालिका किंवा नागरी सुशासन सं संस्थांचा विचार केला गेलेला आहे तसं या ठिकाणी एक प्रकारे जर विचार जर केला तर या ठिकाणी या सत्यानवे घटनावस्थीद्वारा भाग नऊ बीची निर्मिती झाली आणि भाग नऊ बीला सहकारी संस्था असं जे का काही शीर्षक आहे ते दिले गेलेलं आहे आणि या भाग नऊ बीमध्ये कलम दोनशे त्रेचाळीस झड एच ते झड टी अंतर्गत या संबंध सहकारी संस्थांसंबंधीचे जे काही तरतुदी आहेत ते केलेल्या आहेत जसं आता आपण इथं पाहायला मिळेल की भाग नऊ अंतर्गत कलम दोनशे त्रेचाळीस ते कलम दोनशे त्रेचाळीस ओ ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची तरतूद पाहायला मिळते आणि भाग नऊ एमध्ये कलम दोनशे त्रेचाळीस पी तू कलम दोनशे त्रेचाळीस झड जी या अंतर्गत शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची तरतूद पाहायला मिळते आणि मग झड जी नंतरचा जो संदर्भ आहे तो इथं पाहायला मिळतो कुठं कलम दोषतेच्या एच टू कलम दोषतेच्या झड टी जो भाग नऊ बी मध्ये आहे त्यामुळे ही जो सिक्वेन्स आहे दोनशे त्रेचाळीस पासून सुरू झालेला तो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओपर्यंत आहे कलम दोषतेच्या एस पी टू झड जी मध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पर्यंत आहे आणि नंतर भाग नऊ बी मध्ये या ठिकाणी कलम दोषतेच्या झड एच ते झड टीच्या रचने सहकारी संस्थांच्या बाबतीची तरतूद आहे तर हा सिक्वेन्स सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावा पुढचा प्रश्न राज्यघटनेतील कलम एकवीसनुसार नागरिकास सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क आहे फाशीची शिक्षा व नागरिकास सन्मानने जीवन जगण्याच्या हक्काचा सहसंबंध खालीलपैकी कोणत्या पर्याय किंवा पर्यायामध्ये पहाव्यास मिळतो प्रश्न थोडासा मोठा आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी याच्यात जी काही संदर्भ दिलेला आहे तो कलम एकवीसच्या असणे आणि फाशीच्या शिक्षा अटने दिलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे तो सहसंबंध नेमका खालील पर्यायातून शोधत असताना आपण योग्य पद्धतीने त्याच्याकडे वाचणं आणि पाहणं गरजेचं आहे माझा पा मी पुन्हा एकदा प्रश्न वाचतोय राज्यघटनेतील कलम एकवीस नुसार नागरिकास जी सन्मानन जीवन जगण्याचा हक्क आहे बरोबर आहे ते फाशीची शिक्षा व नागरिकास सन्माननीय जीवन जगण्याच्या हक्काचा सहसंबंध खालीलपैकी कोणत्या पर्याय किंवा पर्यायामध्ये पाहावयास मिळतो म्हणजे या फाशीच्या शिक्षेच्या संबंधीचा आणि कलम एकवीसनुसार असणाऱ्या नागरिका सन्मानित जीवन जगण्याच्या हक्काचा सहसंबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये पाहायला मिळतो हे आपल्याला शोधायचं माझा पाप पहिला अपर्याय दिलेला आहे सुयोग्य रास्त व न्याय अशा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केल्याशिवाय कोणत्याही नागरिकाचा जीवन जगण्याचा हक्क हिरावून न घेण्याचे सरकारवर बंधन आहे हिरावून न घेण्याचे म्हणजेच काढून न घेण्याचे सरकारवर बंधन आहे पा सुयोग्य रास्त व न्याय अशा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केल्याशिवाय कोणत्याही नागरिकाचा जीवन जगण्याचा हक्क हिरावून न घेण्याचे सरकारवर बंधन आहे विधान बरोबर आहे की कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केल्याशिवाय कोणत्याही नागरिकाचा जो काही जीवन जगण्याचा हक्क आहे तो काढून घेता येऊ शकतो का सरकारला नाहीये कायदेशीर प्रक्रियेशिवाय योग्य किंवा रास्त प्रक्रियेशिवाय किंवा योग्य किंवा रास्त कायदेशीर प्रक्रियेच्या शिवाय कोणत्याही नागरिकाचा जो काही या ठिकाणी जीवन जगण्याचा हक्क आहे तो सरकारला काढून घेता येत नाही आणि म्हणून या ठिकाणी अशा जीवन जगण्याचा हक्क हिरावून न घेण्याचे सरकारवर बंधन आहे म्हणून या ठिकाणी हे विधान बरोबर आहे फाशीच्या शिक्षेबाबत या हक्काचे स्वरूप फाशी द्या पण त्याआधी कायद्याला त्याविरुद्ध उपलब्ध असलेले सर्व कायदेशीर मार्ग अनुसरण्याची संधी द्या असे असले पाहिजे म्हणजे आपा की एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेबाबत या ठिकाणी शिक्षा जाहीर झालेली आहे पण फाशीच्या शिक्षेबाबत या हक्काचे स्वरूप फाशी द्या कोणत्या हक्काचे स्वरूप तर कलन एकवीसमधल्या हक्काचे स्वरूप जीवन जगण्याच्या किंवा सन्मान आणि जीवन जगण्याच्या हक्काचे स्वरूप या ठिकाणी फाशी द्या पण त्याआधी त्या कायद्याला त्याविरुद्ध उपलब्ध असलेले सर्व कायदेशीर मार्ग असण्याची संधी द्या असे असली पाहिजे आता पहा की जेव्हा केव्हा आपल्या एखाद्या गुन्हेगाराला आपल्याकडे फाशी दिली जात असते तेव्हा त्याला ती देत असताना त्याला सर्व प्रकारचे पर्याय वापरण्याची संधी दिली पाहिजे सर्व प्रकारचे कायदेशीर मार्ग वापरण्याची संधी दिली पाहिजे म्हणजे जर का त्याला सर्व प्रकारचे कायदेशीर मार्ग वापरण्याची संधी दिली जात असेल जीवन जगण्याच्या किंवा सन्माननीय जीवन जगण्याच्या हक्काच्या बाबतीत तर मग या ठिकाणी ती योग्य पद्धतीने फाशी दिली जात आहे असं म्हणता येऊ शकेल आणि म्हणूनच तो उल्लेख इथं केलेला के आहे की कायद्याला विरुद्ध असलेल्या सर्व प्रकारची कायदेशीर मार्ग नसण्याची संधी दिली पाहिजे ज्या पद्धतीने या ठिकाणी निर्भया प्रकरणाच्या अंतर्गत असणाऱ्या दोषींना शेवटपर्यंत फाशी होईपर्यंत सर्व प्रकारचे कायदेशीर मार्ग वापरण्याची संधी दिली गेलेली होती मानवी हक्काचा विचार करता का तर या ठिकाणी असं वाटू नये की त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे किंवा सन्माननीय जीवन जगण्याच्या हक्काचं उल्लंघन झालेलं आहे कारण की भलेही ते गुन्हेगार असले भले ते कैदी असले तरी त्यांना सन्माननीय जीवन जगण्याचा हक्क आहे हेही इथं आपलं सांगतो शिकेल आणि दृष्टीने त्यांना शेवटपर्यंत आपली बाजू मांडण्याची किंवा आपलं म्हणणं मनन मांडण्याची संधी दिली पाहिजे कायदेशीर मार्ग वापरण्याची संधी दिली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी हेही विधान जे का आहे ते कलम एकवीसचा विचार करता बरोबर आहे जर का असे केले नाही तर म्हणजे वरच्या दोन विधानांना विचारात घेऊन खालचं विधान दिलेलं आहे की जर का असे केले नाही तर फाशीची शिक्षा वैध मार्गाने जरी दिली जात असली तरी त्याची अवैध मार्गाने अंमलबजावणी होते असे समजले जाऊ शकते म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी संबंधित गुन्हेगाराला जी काही फाशीची शिक्षा दिली जाऊ लागलेली आहे ती या व दिली जात असली तरी ती अवैध मार्गाने होणारी अंमलबजावणी आहे म्हणजे फाशीची शिक्षा अवैध मार्गाने दिली जाऊ लागली आहे की त्याने गुन्हा केलेला आहे त्याचा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि म्हणून त्याला फाशी शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेली आहे आणि तिनं ती त्याला दिली पाहिजे ही सगळी प्रोसिजर किंवा ही सगळी प्रक्रिया अवैध मार्गाने होत चालली आहे मात्र या ठिकाणी त्याची अवैध मार्गाने अंमलबजावणी होते असे समजली जाऊ शकते का अवैध मार्गाने अंमल अंमलबजावणी होते असं समजली जाऊ शकते जर का संबंधित गुन्हेगाराला आपले सन्माननीय जीवन जगण्यासंबंधीचे सर्व कायदेशीर मार्ग वापरण्याची संधीच दिली जात नसेल तर मग या ठिकाणी त्याची अवैध मार्गाने अंमलबजावणी होते असं समजलं जाऊ शकतो मी पुन्हा एकदा सांगतोय की संबंधित गुन्हेगाराला सन्माननीय जीवन जगण्यासंबंधीचे सर्व कायदेशीर मार्ग वापरण्याची शेवटपर्यंत संधीच दिली जात नसेल तर मग मात्र या ठिकाणी संबंधित त्या फाशीच्या शिषेची अंमलबजावणी अवैध मार्गाने होत आहे असं या ठिकाणी समजलं जाऊ शकतं म्हणजे सांगायचं तो काय की जर का आपल्याच घरामध्ये समजा एखादा व्यक्ती की ज्याला या ठिकाणी काहीतरी आरोपाखाली गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे घरातल्या सदस्यांकडून आणि मग अशा वेळेस जर त्याला त्याची बाजू मांडण्याची शेवटपर्यंत संधीच दिली जात नसेल आणि लागलीच या ठिकाणी तो गुन्हेगार आहे म्हणून जाहीर केला जात असेल तर ते योग्य नाही आहे का योग्य नाही आहे का तर का या ठिकाणी त्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे का नाही आहे हे सिद्ध होण्याच्या आधीच या ठिकाणी त्याला जर दोषी ठरवलं जात असेल आणि शिक्षा केली जात असेल तर ते कधी योग्य असणार नाही कारण की शेवटपर्यंत त्याला आपली बाजू मांडण्याची संधी ही दिली जाते किंवा दिली पाहिजे भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा गुन्हेगारांना आ या ठिकाणी आपली बाजू म्हणण्याची जी काही संधी आहे ती शेवटपर्यंत दिली जाते म्हणजे उदाहरण सांगायचं झालं त्या ठिकाणी मी सांगेन की याकूब मेमन प्रकरण असो किंवा निर्भया प्रकरण असो किंवा कसाब प्रकरण असो या प्रत्येक प्रकरणामध्ये म्हणजे आता आपल्या सर्वांना माहीत असेल की कसाबने कशा पद्धतीने सवी साखराच्या अंतर्गत त्या ठिकाणी गोळीबार केलेला होता आणि एक प्रकारे अनेक लोकांचे जीव घेतले होते पण तरीही त्याला शेवटपर्यंत आपली बाजू मांडण्याची जी काही संधी आहे ती मानी हक्काच्या सदराखाली दिली गेली होती तर का असं या ठिकाणी विचार केला गेलेला आहे तर हेतू हाच आहे की त्याला आपली बाजू मांडण्याची संधी ही कायदेशीर मार्गाने शेवटपर्यंत दिली पाहिजे हा त्या त्यापटचा हेतू आहे मग आता हा जो प्रश्न आहे तो कोणत्या घटनेशी रिलेटेड आहे तर सर्वोच्च न्यायालयाने यापूब मेमन प्रकरणामध्ये दोन हजार पंधरा अंतर्गत या प्रकारचं जे काही संदर्भ दि दिलेले आहेत ते आपल्याला सांगता येतील तर आपल्याला माहीत असेल की दोन हजार पंधरा अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे याकूब मेमन प्रकरणामध्ये याकूब मेमन नावाच्या या व्यक्तीला की जो एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आरोपी होता या व्यक्तीला रात्री साडेतीनपर्यंत या ठिकाणी आपली बाजू मांडण्याची जी काही संधी आहे दिली होती सर्वोच्च न्यायालय भारताच्या इतिहासामध्ये सर्वोच्च न्यायालय हे रात्री से साडेतीन वाजता या ठिकाणी या कामकाजासाठी किंवा या निर्णयासाठी एक प्रकारे ओपन केलं गेलेलं होतं उघड केलं गेलेलं होतं तर या हेतूने या ठिकाणी जर विचार केला तर निश्चितच या ठिकाणी या तिन्ही संदर्भांना आपण इथं विचार घेऊ शकतो कलम एकवीसच्या अर्थाने आणि म्हणून या ठिकाणी इथं तिन्ही विधाने कलम एकवीसच्या संदर्भ विचारात घेता बरोबर आहेत आणि म्हणून या ठिकाणी फाशीची शिक्षा आणि नागरिका सन्मानित जीवन जगण्याच्या हक्काचा सहसंबंध या तिन्ही विधानातून स्पष्ट होतो हे आपण सांगता येईल मग उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक एक थोडे विस्ताराने पाहूया पाहूयात पहा की तीस जुलै दोन हजार पंधरा रोजी फाशी दिलेल्या याकूब मेमन या आरोपीला की जो एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉस प्रक प्रकरणातील पॉन्सपोर्ट प्रकरणातील आरोपी आहे किंवा होता तर या प्रकरणाचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम एकवीसचा संदर्भ देऊन घटनेच्या कलम एकवीसचा संदर्भ देऊन आता घटनेच्या कलम एकवीसचा संदर्भ घटनेत कसा दिलेला आहे की व्यक्तीचे जीवन स्वातंत्र्य व व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपत्ती अनुसरल्याखेरीज काढून घेता येणार नाही म्हणजेच एक प्रकारे कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिगत स्वातंत्र्य किंवा जीवन स्वातंत्र्य हे कायदेशीर प्रक्रियेशिवाय किंवा कायदेशीर प्रक्रियेचे जी काही पद्धती आहे ती अनुसरल्याखेरीज काढून घेता येणार नाही अशी तरतूद कलम एकवीसच्या अंतर्गत दिलेली आहे तर इथं कलम एकवीसचा संदर्भ देऊनच सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलेलं होतं की भारतातील कोणत्याही व्यक्तीला नैसर्गिक तत्वाच्या आधारे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस या तत्वाच्या आधारे या ठिकाणी आपले जीवन वाचवण्यासाठी आपले जीवन वाचवण्यासाठी सर्व कायदेशीर मार्ग वापरण्याचा अधिकार आहे सर्व कायदेशीर मार्ग वापरण्याचा अधिकार आहे आता जेव्हा आपण या कलम एकवीसमधल्याच व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विचार करतो तेव्हा या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे कोणती तर या कलम एकवीसशी संबंधित एक मोठा खटला आपल्याकडे होऊन गेलेला आहे ते म्हणजे मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया तर याही खटल्यामध्ये मेनका गांधी यांना व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या रोष्णातून परदेशात जाण्याची जी काही संधी आहे ती डावलली गेली होती तत्कालीन जनता पार्टी सरकारच्या माध्यमातून आणि योग्य प्रकारच्या कायदेशीर मार्गाचा वापर न करता या ठिकाणी एक प्रकारे त्यांना परदेशात जाण्यापासून अडवलं गेलेलं होतं तर अशा वेळेस या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा नैसर्गिक न्यायतत्वाचा संदर्भ देऊन मेनका गांधी वर्सेस ऑफ युनियन इंडिया युनियन ऑफ इंडिया या खट्ट्यासुद्धा तत्कालीन सरकारला जे काय ते फटकारलेलं होतं तर सांगायचं तो काय की इथं नैसर्गिक न्यायतत्वाच्या आधारे जर विचार जर केला तर आपले जीवन वाचवण्यासाठी शेवटपर्यंत का सर्व कायदेशीर मार्गांचा वापर करण्याचा अधिकार हा प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं होतं पा जर त्या व्यक्तीला सर्व कायदेशीर मार्ग वापरण्याची संधी जर संबंधित व्यक्तीला सर्व कायदेशीर मार्ग वापरण्याची संधी दिली जात नसेल किंवा संधी न देता केवळ फाशी दिली आहे तो गुन्हेगार आहे त्याला फाशी दिलेली आहे म्हणून त्याची अंमलबजावणी करा असे होत असेल तर ते योग्य राहील किंबहुना ते मानवी दृष्ट्या नैसर्गिक हक्कांच्या विरुद्ध आहे मानवी दृष्ट्या मानवी हक्कांच्या किंवा नैसर्गिक हक्कांच्या विरुद्ध आहे का तर इथं त्या व्यक्तीला सर्व कायदेशीर मार्ग वापरण्याची संधी दिली जात नाही आहे शेवटपर्यंत त्याला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जात नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केवळ फाशी दिलेली आहे म्हणून करा असं म्हणणं योग्य वाटत नाही कारण की ते कुठेतरी मानवी दृष्ट्या किंवा नैसर्गिक हक्कांच्या विरुद्ध आहे असंही सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये मत मांडलेलं होतं आणि म्हणूनच या ठिकाणी याकू मेमन प्रकरणामध्ये शेवटपर्यंत रात्री साडेतीनपर्यंत या ठिकाणी म्हणजे साडेपाचची फाशी असताना सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी रात्री साडेतीनपर्यंत आपली बाजू मांडण्याची संधी या याकोबेमन व्यक्तीला दिलेली होती आरोपीला दिली होती एवढंच नव्हे तर निर्भया प्रकरणातील आरोपींनासुद्धा शेवटपर्यंत सर्व कायदेशीर मार्ग वापरण्याची संधी किंवा बाजू मांडण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली होती त्यामुळे सर्व विधानांचा या ठिकाणी कलम एकवीसशे सहसंबंध आपला जोडता येतो तर हा थोडासा थेअरॉटिकल बेसिसवर असणारा प्रश्न असल्यामुळे इथं आपण समजून याचं उत्तर लिहिणं हे अपेक्षित आहे कारण की इथं पूर्णतः या ठिकाणी कलम एकवीस आणि फाशीच्या शिक्षेचा सहसंबंध जोडून विचारला गेलेला प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अखिल भारतीय सेवांचे जनक खालीपैकी कोण आहेत लॉर्ड मेकोले लॉर्ड कॉर्नवारीस डॉक्टर बी आर आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल आता पहा की इथं इथं सुद्धा थोडासा फ्रॅक्च्युअल प्रश्न आहे पण गोंधळ ओढण्यासारखा सुद्धा प्रश्न आहे का तर भारतातील नागरी सेवेचा जनक असा प्रश्न विचारलेला नाही आहे विचारलाय काय की अखिल भारतीय सेवांची खालीलपैकी कोण जनक आहेत किंवा एक प्रकारे जनक कोणाला म्हटलं अखिल भारतीय सेवा हा भारतातील नागरी सेवांचा पार्ट आहे कारण की बहुतांश विद्यार्थ्यांना या ठिकाणी भारतीय नागरी सेवा किंवा भारतातील नागरी सेवांचे प्रकार कोणते आहेत हेच माहिती नसतात पण जर पाहिलं तर भारतामध्ये पब्लिक सर्व्हिसेसचा जर विचार जर केला तर या ठिकाणी पब्लिक सर्व्हिसेसचे एकूण किती प्रकार पडतात तर तीन प्रकार पडतात मुख्यतः पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे अखिल भारतीय सेवा याला ऑल इंडिया सर्व्हिसेस असंही म्हटलं जातं दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे केंद्रीय सेवा आणि तिसरा आहे तो म्हणजे राज्य नागरी सेवा किंवा राज्यसेवा <laughs> तर इथं या ठिकाणी या नागरी सेवांपैकी कोणत्या नागरी सेवे प्रश्न विचारलेला आहे तर अखिल भारतीय सेवांचे जनक या अर्थाने प्रश्न विचारलेला आहे नागरी सेवेविषयीचा प्रश्न विचारलेला नाही जर का आपल्याला प्रश्न असा विचारला गेला असता की भारतातील नागरी सेवेचा जनक कोणाला संबोधले जाते किंवा कोण आहेत तर उत्तर सांगता येईल लॉर्ड कॉर्नवालिस लॉर्ड कॉर्नवालिस याला भारतातील नागरी सेवेचा पितामह किंवा एक प्रकार या ठिकाणी जनक असं संबोधलं जातं पण प्रश्न तो नाही आहे प्रश्न काय विचारलेला आहे की या नागरी सेवांपैकी असणाऱ्या अखिल भारतीय सेवेचे जनक म्हणून कोणाला संबोधलं जातं तर उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल मी बहुतांश विद्यार्थ्यांना ऑफलाईन वर्गामध्ये या ठिकाणी असं विचारतो की भारतातील नागरीसेवेचे कोणते प्रकार आहेत की मुना नागरी सेवा म्हणजे काय असा प्रश्न विचारतो भारतीय राज्यघटनेतल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करणारी किंवा भारतीय राज्यघटनेतल्या मार्गदर्शक तत्त्वांच्यानुसार सरकार जे काही धोरण तयार करतं निर्णय घेतं त्यांची अंमलबजावणी करणारी सेवा म्हणजे सेवा तर अशा या नागरी सेवेचे भारतामध्ये एकूण तीन प्रकारचे जे हे आहेत बहुतांश विद्यार्थ्यांना नागरी सेवा म्हणजे काय नागरीसेवेचे कोणते प्रकार भारतामध्ये आहेत हे माहितीच नसतं आणि तरीही ते या ठिकाणी एम पी सीची तयारी करत असतात तर एक लक्षात घ्या या ठिकाणी नागरी सेवांच्या दृष्टीने जर विचार केला तर नागरी सेवेचा जनक भारताच्या पातुवर लॉर्ड कॉरिडोअर्सला संबोधलं जातं पण अखिल भारतीय सेवांचे जनक जर कोणाला म्हटलं जात असेल तर ते आहेत सरदार वल्लभभाई पटेल का तर या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये या ब्रिटिशांनी ज्या काही इंडियन सिव्हिल सर्व्हिस किंवा इम्पिरियल पोलिस सर्व्हिस नावाच्या सर्व्हिसेस विचार घेतलेल्या होत्या त्यांना या ठिकाणी स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्या कायम ठेवण्याचा गोष्टीला त्यांनी समर्थन दिलेलं होतं आणि म्हणून एकणी सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतातल्या अखिल भारतीय सेवांचे जनक असं संबोधलं जातं मग पा थोडीशी विस्तार माहिती पाहूया सरदार सरदारवाल पटेल यांना अखिल भारतीय सेवांचे जनक याकरता म्हटलं जातं का तर वल्लभभाई पटेल यांनी आय सी एस जी ब्रिटिश कालखंडामध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिस नावाची सेवा होती की जी भारतामध्ये स्वतंत्र भारताच्या अंतर्गत इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस किंवा भारतीय प्रशासकीय सेवा या सदराखाली अखिल भारतीय सेवेमध्ये समाविष्ट केलेली आहे किंवा के आय पी एस इम्पिरियल पोलीस सर्व्हिस आज जी आपल्याला इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणून आय पी एस सेवा पाहायला मिळते तिचं नाव ब्रिटिश कालखंडामध्ये इम्पिरियल पोलीस सर्व्हिस असं होतं तर या ज्या काही दोन्ही ब्रिटिशकालीन अखिल भारतीय सेवा होत्या त्या अखिल भारतीय सेवांना स्वीकारण्याची आणि त्या सेवा स्वतंत्र भारतात कायम ठेवण्याचे समर्थन कुणी केलं होतं तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं आणि म्हणूनच त्यांना भारतातील एक प्रकारे अखिल भारतीय सेवांची जनक असं संबोधलं जातं परिणामी आज या दोन्ही सेवा एका वेगळ्या नावाने संबोधल्या जातात एक म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आणि दुसरं म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस आणि एक प्रकारे एकोणीसशे सहासष्टमध्ये तिसरी अखिल भारतीय सेवा म्हणून इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ही निर्माण झाली कधी एकोणीसशे सहासष्टमध्ये आपल्याकडे एखादी नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करायची असेल तर भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे बारानुसार नुसार कलम तीनशे बारानुसार नुसार राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने संसदेला कायद्याद्वारे एका एक किंवा अनेक अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची तरतूद करता येते कोणाला संसदेला तर याच्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे ही पण माहिती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की कोणत्या कलमाद्वारे कोणाला एक किंवा अनेक अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची तरतूद घटनेमध्ये केलेली आहे तर कलम तीनशे बारानुसार नुसार संस्थेला कायद्याद्वारे एक किंवा अनेक अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची तरतूद करता येते अखिल भारतीय सेवा कायदे एकोणीसशे पन्नास सॉरी एकोणीसशे एकावन्ननुसार अखिल भारतीय सेवा कायदा एकोणीसशे एक्कावन्न या कायद्यानुसार एक किंवा अनेक अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची तरतूद ग संस्थेला कलम तीनशे बारानुसार नुसार करता येते आणि राहिला प्रश्न जो पुढे मी स्पष्ट केला आहे नागरी सेवांची दृष्टीने तर भारतात वॉर्न हेस्टिंग्ज यांनी नागरी सेवेचा पाया घातला खऱ्या अर्थाने या ठिकाणी नागरी सेवेचा पाया जर कोणी घातला असेल तर तो वॉर्न हेस्टिंगने यांनी घातलेला होता मात्र लॉर्ड चार्ल्स कॉर्नॉलिसने नागरी सेवेत सुधारणा करून नागरी सेवेत सुधारणा करून या सेवेला आधुनिक व तर्कसंगत बनविले आधुनिक व तर्कसंगत बनवले आणि यामुळे लॉर्ड चार, चार चार्ल्स कार्णावालेस याला भारतातील नागरी सेवेचा जनक किंवा पिता असं संबोधलं जातं किंवा म्हटलं जातं तर या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत आता हा जो प्रश्न आहे तो मागे युपीसीला विचारला गेलेला होता म्हणून मी याचा संदर्भ इथे दिलेला आहे तर एक लक्षात घ्या की भारतातील अखिल भारतीय सेवांचे जनक जर कोण असतील ते आहेत सरदार वल्लभभाई पटेल पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये बजेट या शब्दाचा उल्लेख केलेला आहे कोणत्या शब्दाचा बजेट या शब्दाचा उल्लेख केलेला आहे कलम दोनशे सहासष्ट कलम दोनशे कलम एकशे अकरा एकशे बारा कलम दोनशे पासष्ट यापैकी नाही तर मित्रांनो एक लक्षात घ्या की कलम दोनशे सहासष्टमध्ये तर भारताच्या स्तरावर आणि घटक राज्य स्तरावरचे असणारे संचित निधी किंवा एकत्रित निधीचा संदर्भ आपण पाहायला मिळतो म्हणजे भारताचा संचित निधी किंवा घटक राज्याचा संचित निधी या दृष्टीने कलम दोनशे सहासष्टमध्ये तत्ूद आपल्याला पाहायला मिळते कलम एकशे बारामध्ये देशाच्या पातळीवरचं असणारं वार्षिक वित्तीय विवरणपत्र ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असा शब्द वापरला गेलेला आहे वाटणं साहजिक आहे की कलम एकशे बाराचे तर बजेट या शब्दाचा उल्लेख आहे म्हणून पण या ठिकाणी बजेट या शब्दाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत कोणत्याही कलमात केलेला नाही आहे त्याऐवजी एक शब्द जो वापरला गेलेला आहे तो काय तर वार्षिक वित्तीय विवरणपत्र कलम एकशे बारानुसार बजेट असा शब्द त्याला वापरलेला ना नाही आहे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट किंवा वार्षिक वित्तीय विवरणपत्र असा संदर्भ आपण पाहायला मिळतो कलम एकशे बारामध्ये आणि त्यामुळे या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल यापैकी नाही आणि कलम दोनशे पासष्टचा जर विचार केला तर, के तर कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कोणताही कर वसूल करणे किंवा कर आकारणे हे शक्य नाही आहे ही, ही तरतूद या ठिकाणी पाहायला मिळते आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपलं सांगता येईल यापैकी नाही माधापा भारतीय घटनेत कोणताही कलमात बजेट या शब्दाचा उल्लेख नाही आहे कलम दोनशे पासष्ट नुसार म्हटलेला आहे की कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कोणत्याही कराची आकारणी व वसुली केली जाणार नाही याबाबतची तरतूद कलम दोनशे पासष्ट मध्ये दिली आहे की प्रकारच्या कराची आकारणी किंवा वसुली ही कायदेने प्राधिकार केलीच करता येणार नाही त्यानंतर कलम दोनशे सहासष्टनुसार भारताचे व राज्याचे एकत्रित निधी किंवा संचित निधी याबाबतची तरतूद केलेली आहे लोकलेखी यांची ही तरतूद या ठिकाणी कलम दोनशे सासष्टनुसार केली गेलेली आहे त्यानंतर कलम एकशे बारानुसार नुसार राष्ट्रपती प्रत्येक वित्तीय वर्षाबाबत भारत सरकारची त्या वर्षापुरती अंदाजित जमावा खर्च यांचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणून निर्दिष्ट केलेले विवरणपत्र संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था <खणवागा> करेल म्हणजे एखादी त्या ठिकाणी थोडक्यात सांगायचं तर वार्षिक वित्तीय विवरणपत्राबाबतची तरतूद कलम एकशे बारानुसार नुसार आपल्याला पाहायला मिळते की जी राष्ट्रपतीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रत्येक वित्तीय वर्षाबाबतची ही तरतूद संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवण्याची <था> व्यवस्था राष्ट्रपतीच्या थ्रू या ठिकाणी केली जाईल असं तरतूद या ठिकाणी कलमशे बारामध्ये पाहायला मिळते तर वार्षिक वित्तीवरण पत्रालाच आपल्याकडे बजेट असं संबोधलं जातं पण बजेट या शब्दाचा वापर मात्र कलम कलमेशे बारामध्ये कुठेही केलेला नाहीये आणि उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक चार यापैकी नाही पुन्हा एकदा मी छोटासा ब्रेक घेऊन आपल्या इतर कोर्सेस विषयीची सुद्धा माहिती देतोय तर आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकेशन दे या ॲपच्या माध्यमातून सध्या वन डे रिव्हिजन बॅच पण स्टार्ट झालेले आहेत राज्यसेवा परीक्षा वन डे रिव्हिजन बॅच आणि संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा वन डे रिव्हिजन बॅच या दोन्ही या ठिकाणी बॅचेस आपल्या स्टार्ट झालेल्या आहेत या दोन्ही बॅचेसची जी काही फीस आहे ती फक्त दोनशे पन्नास रुपये आहे दोनशे पन्नास रुपयामध्ये पन्ना ही बॅच जी काय ती आपल्याला अवेलेबल होऊ शकते या दोन्ही बॅचेसचा जर विचारचा केला तर या ठिकाणी एकूण दहा प्लस तासांची ही कालावधीची असणारी ही बॅच आहे व्हॅलिडिटी आहे तीन महिने वॉच टाईम तीन पट आहे चार तासांच्या कालावधीसह ही पण बॅच या ठिकाणी एकूण दहा प्लस तास कालावधीची बॅचे आहे वॉश्टाईन तीन पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे तीन महिने तर या दोन्ही बॅचेस वन डे रिव्हिजन बॅचेस म्हणून या ठिकाणी आगामी परीक्षेचर्चणी आपल्याला फायदेशीर आहेत आणि या दोन्ही बॅचेसची जी काही फीस आहे ती फक्त दोनशे पन्नास रुपये की ज्यामध्ये सर्व प्रकारची व्हिडिओज तुम्हाला आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी सर्व व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आपल्या पॉलिटीच्या अभ्यासक्रमाची उजळणी किंवा रिव्हिजन जी काय ती घडून आणलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी राज्यस्तरीची डिपार्टमेंटल पूर्वपरीक्षा बॅचसुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे की जी फक्त सातशे रुपयामध्ये अवेलेबल आहे एकूण पंचवीस प्लस व्हिडिओची असणारी ही बॅच आहे वॉच टाईम तीन तासाच्या कालावधीसह पट व्हॅलिडिटी सहा महिने आणि आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार मांडणी आणि याच्या विस्तृत नोट्ससुद्धा या बॅचमध्ये डिपार्टमेंटल पी एस आयच्या अभ्यासक्रमानुसार प्राप्त होतील त्यानंतर या ठिकाणी आणखीन एक बॅच की जी आपली सुरू होणार आहे याबाबतची प्रोसेस और एंडिंग पर एंडिंग पर और या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि एक प्रकारे या ठिकाणी काही दिवसातच ही बॅच आपल्याला अवेलेबल होईल हे मार्च एंडिंगपर्यंत त्या ठिकाणी याबाबतची संबंध जी काही व्हिडिओज आहेत ते अपलोड होतील आणि एक प्रकारे मार्च एंडिंगला याबाबतची ही जी काही बॅच आहे ते आपल्याला आपल्या ॲपमध्ये पाहायला मिळेल तर एक लक्षात घ्या घटनावृष्टी आणि कलमे स्पेशल बॅच की जी आगामी गट ब गट क आणि राज्यसभा पूर्व परिषदेशी असणार आहे ही बॅच देखील केवळ शंभर रुपयामध्ये पन्नास टक्के डिस्काउंटसह अवेलेबल असणार आहे घटनेतील महत्त्वाच्या घटनादुस्त्या आणि कलमे यांचा संदर्भ विस्तृत पद्धतीने या बॅचमध्ये मला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल किंबुना घटनादुस्ती आणि कलमे यांची एकत्रित सांगड घालून असणारं विश्लेषणसुद्धा या बॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल एवढंच नव्हे तर ही आणि कलमे यांच्याविषयीचे प्रश्नांचं विश्लेषणसुद्धा अनेक प्रश्नांच्यासह या ठिकाणी या बॅचमध्ये देण्याचा प्रयत्न झालेला आहे एवढंच नव्हे तर या संबंध व्हिडिओच्या दृष्टीने असणारं जे काही माहिती, माहिती आहे आणि त्या माहितीचं जे काही या ठिकाणी पी डी एफ आहे तीसुद्धा या बॅचमध्ये अवेलेबल होणार आहे किंबहुना या ठिकाणी या पी डी एफच्या माध्यमातून या बॅचचे नोट्ससुद्धा आपल्याला अवेलेबल होणार आहेत तर एकूण पाच प्लस तास तासांच्या कालावधीची असणारी ही बॅच आहे वॉश टाईम तीन तासाच्या कालावधीसह तीन पट असणार आहे आणि एक प्रकारे व्हॅलिडिटी आहे तीन महिने आणि आगामी कालखंडामध्ये राज्यसभा मुख्य परीक्षा संयुक्त गट ब क मुख्य परीक्षा आणि डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा अशा इतरही अनेक बॅचेस जे काय आहे ते आपल्या ॲपच्या माध्यमातून स्टार्ट होणार आहेत तर या सर्व बॅचेस जर आपल्याला या ठिकाणी अवेलेबल करून घ्यायचे असतील तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपले इंडियन पॉलिटिकल शिंदे हे ॲप जे काय आहे ते डाउनलोड करून घ्या आणि या सर्व प्रकारच्या बॅचेसचा जो काय फायदा आहे तो आपण घेऊ शकता त्यानंतर आणखीन एक प्रश्न पाहूया भारताचे खालीलपैकी कोणते उपराष्ट्रपती आहेत की जे उपराष्ट्रपती होण्यापूर्वी चीन व अमेरिकेतील भारतीय राजदूत होते तर हाही प्रश्न मागे एक प्रकारे यू पी सीच्या एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे तर एक लक्षात घ्या की एकंदरीत हा टोटली फॅक्च्युअल प्रश्न आहे जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की असे कोणते वित्तमंत्री होऊन गेलेले आहेत की जे वेगवेगळ्या कालखंडामध्ये भारताचे वित्तमंत्री होऊन कार्यरत होते तर तोही प्रश्न जो का आहे तो फॅक्च्युअल बेसिसवर होता आणि तशा प्रकारचा प्रश्न यू पी सीमध्ये पण विचारला गेला होता तर हाही प्रश्न या ठिकाणी आपल्याला फॅक्च्युअल बेसिसवर इथे सांगता येऊ शकेल की भारताचे असे कोणते उपराष्ट्रपती आहेत की जे उपराष्ट्रपती होण्यापूर्वी चीन व अमेरिकेतील भारतीय राजदूत होते माझं पा की डॉक्टर झाकीर हुसेन के आर नारायणन जी एस पाठक यापैकी नाही तर उत्तर आपल्याला सांगता येईल के आर नारायणन के आर नारायणन ते चीन आणि अमेरिका या दोन्ही देशातली भारतीय राजदूत म्हणून त्यांनी भूमिका बजावलेली होती विशेषतः एकोणीसशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी या कालखंडामध्ये ते अमेरिकेच्या अंतर्गत भारतीय राजदूत म्हणून कार्यरत होते आणि चीनमध्ये सुद्धा ते या ठिकाणी भारतीय राजदूत म्हणून एकोणीसशे शहात्तर ते अठ्याहत्तर या कालावधीमध्ये या ठिकाणी कार्यरत होते तर या अर्थाने जर विचारचा केला तर या ठिकाणी उत्तर आपलं सांगता येईल के आर नारायण मातापा आर के आर नारायणन हे एकोणीसशे शहात्तर ते अठ्याहत्तर या काळात चीनमध्ये तर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या काळात अमेरिकेतील भारतीय राजदूत म्हणून कार्यरत होते तर त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे का काय आहे ते के आर नारायण आपल्याला स्पष्ट करता येईल तर मित्रांनो या ठिकाणी या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांच्या माध्यमातून भाग सहाच्या अंतर्गत आपण अनेक प्रकारच्या प्रश्नांचं जे काही विश्लेषण आहे ते घडून आलेलं आहे अशाच प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण इतरही भागांच्या माध्यमातून आगामी कालखंडामध्ये घडून आणूया तर इथं आपण या विश्लेषणासह या व्हिडिओमध्ये थांबूयात आणि विशेष म्हणजे जाता जाता पुन्हा माझी अशी विनंती आहे की आपण आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या टेलिग्राम सुद्धा जॉईन व्हा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे काही ॲप आहे ते ॲपसुद्धा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा आणि जे काही बॅचेस आहेत त्या बॅचेसचासुद्धा आपण फायदा घेऊ शकता धन्यवाद